मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका तिठ्यावरच्या पाणीपुरीवाल्या केलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे पाणीपुरीच्या गाडयेवर त्याच्यासोबत असो काय प्रकार घडलो जो प्रकार बघून तो पूर्ण हादरूनच गेलो आता नेमका असा काय घडला तातून काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही माका जर इंस्टाग्रामवर फॉलो करूक नशाल तर नक्की फॉलो करा थंसुद्धा मस्त मस्त गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे गावातलंच हा सगळं प्रकार असा एक पाणीपुरी विकणारो माणूस आमच्या गावात पाणीपुरीची गाडी टाकू केलो होतो आणि त्यांनी एक तिठो बघितलेल्यान ज्या तिठ्यावर बरेचसे गाव जोडायचे आणि थंय बऱ्यापैकी रहदारी होती म्हणून त्यांनी तो तिठो निवडल्यान आणि थंच त्यांनी ती आपली गाडी लावल्यान त्यावेळी आजूबाजू पाणीपुरी गावत नाही होती पण अचानक ते पाणीपुरीची गाडी इल्यामुळे जण थंय पाणीपुरी खाऊक जायचे तो जो पाणीपुरी करणारो माणूस होतो तो आपल्या कुटुंबासोबतच हयस आमच्या गावात राहा केलेलो त्याची बायको पोरा ही सगळी हयस रवत होती त्याका जेमतेम एखादंच आठवडं झालेलो आणि तो हळूहळू थंय जम बसवीत होतो आणि त्या तिट्यावर अजून आजूबाजू खाऊक काय नाही होता पूर्णपणे तो सुनसान तिठो आणि त्याने एका कोपऱ्यात रस्त्याच्या लाईटीखाली आपली गाडी टाकलेल्या ज्यामुळे येणारं जाणारो लोक हमखास थंय थांबायचो आणि तो पाणीपुरी शेवपुरी भेळ जा काय वयात तो, तो खायचो म्हणजे साधारण संध्याकाळी सहा ते साडेसात आठपर्यंत त्याच्याकडे माणसं यायची आणि पहिल्या आठवड्यापासूनच त्याचं तो धंदो एकदम चांगलं जोमात चालू होतो पण जसं पहिलं आठवडं होऊन जाता त्यानंतर त्याच्यासोबत एक विचित्र प्रकार त्या तिठ्यावर घडलो आमचं गावाकडचं भाग असल्यामुळे शक्यतो उशिरापर्यंत लोक बाहेर फिरत नसायची सव्वाआठ साडेआठ का संपूर्ण सुनसान व्हायचा मग मात्र त्याची गिरायका थांबायची पण तरीसुद्धा तो नऊ वाजेपर्यंत गाडी उघडी ठेवायचो आणि मग सगळं आवरून भांडी वगैरे घासून दहा वाजता तो घराकडे जायचो पण एक दिवशी झाला असा तो असंच रातचं साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान भांडी घासीत होतो तेवढ्यात अचानक एक माणूस त्याच्याकडे येलो आणि पाणीपुरी मागूक लागलो इतक्या आठवड्याभरात एवढा उशिरा त्याच्याकडे पहिल्यांदाच खायचा तरी गिराय केला होता त्या माणसान म्हटल्यान की माका पाणीपुरी हव्या भेटात काय आता ह्याच्याकडे तर पाणीपुरी होती त्यामुळे हो हा म्हणालो हां देत आहे असं म्हणान ह आपलो पाणीपुरी एक एक करून तेका देऊक लागलो बघता बघता त्या माणसान एक दोन तीन चार असे अख्खे पाच प्लेटी पाणीपुरी खाल्यान म्हणजे त्या पाणीपुरीवाल्याक पहिल्यांदा असं माणूस गावलेलो जेणे ह्या गावात पाच प्लेट पाणीपुरी खाल्यान होते आणि ते पण एवढ्या उशिरा एका वाटला की खूप भूक केलेलो म्हणून खाल्यान पण जेव्हा त्याचा खाऊन झाला तेव्हा पाणीपुरी आलं पाणीपुरीची पिशी बांधत म्हणालो की तुमचे शंभर रुपये झाले पण जवसर तो पिशवी बांधूक जाता आणि समोर बघता तर समोर कोण नाही तो माणूस अचानकच खैतो नाहीसो झालो होतं त्या माणसा कसं गायब झालेला बघून पाणीपुरीवालो आपलं ते का आजूबाजूक शोधूक लागलं पण ते का तो काय दिसना नाही ते का वाटलं बीट वगैरे ठेवूक गेलो असात पण थंवतो नाही होतो इतक्या कमी वेळेत तो गेलो तास तेका समजत नाही होता तो पुढे जाऊन सगळीकडे आजूबाजूक बघूक लागलो पण त्याच्या नजरेस तो माणूस परत पडलोत नाही तो मोठमोठ्यानं आरडलो सुद्धा की खयास हो पैसे रावले तुमचे खं गेलास पण ना प्रतिसाद दिलो ना तो माणूस खं दिसलो शेवटी मग पाणीपुरीवाल्यान म्हटल्यान की झाला ह्या माणसानं आपल्याक फसवल्यान म्हणून मग त्याने आशा सोडून परत सगळी भांडी घासूक घेतल्यान आणि उरलेली सगळी भांडी वगैरे घासून गाडी बंद करून तो आपल्या घराकडे निघान गेलो आणि मग पुढच्या दिवशी तो नेहमीसारखो संध्याकाळी गाडी इलो संध्याकाळी बऱ्यापैकी लोकं त्याच्याकडे इली आणि नेहमीसारखा सगळा चालू होता पण जशी आठ साडेआठ वाजान गेले तशी हळूहळू लोक येवची बंद झाली आणि मग त्याच्या गाडीवर कोण नाही होता आणि हा आपलं तसंच नऊच्या दरम्यान भांडी घासूक बसलो होतो आणि ह्या सुद्धा तसंच रातचं सव्वा नऊच्या दरम्यान एक माणूस येलो आणि पाणीपुरी मागूक लागलो पण ह्या वेळेत तो माणूस वेगळं होतं पाणीपुरी मागूक लागल्यामुळे याने म्हटलं की ठीक आहे देऊया असं म्हणान त्याने हात पुसल्यान आणि पाणीपुरी एक एक करून तेका देऊक लागलो ह्या माणसांसुद्धा बघता बघता सहा सात प्लेटी पाणीपुरी खाल्यान आणि जेव्हा पैसे देऊची वेळ येली तेव्हा ह्या ह्यावेळेसुद्धा जसं पाणीपुरीवालो तकडे बघता तवसर तो, तो माणूस बाजूचं गायब झालो दुसऱ्यांदा तसंच प्रकार घडल्यामुळे ह्यो पाणीपुरीवालो जरा चक्रावलो तेका समजतच नाही होतं की ह्या काय हा ही खायची माणसं असत जे पैसे न देता माका ठकवून जातात आणि त्याच्या गाड्याच्या आजूबाजू काही लपक जागा नाही होती मोकळं परिसर होतं मोकळे रस्ते म्हणजे सहसा सहसाहसो काही पळ्यांसुद्धा कोण जाऊन लपक शकत नाही मग ही माणसं गायब ख होतं त्यात तो पाणीपुरीवालो गावात पहिल्यांदा चिलवतो ते का गावातला काय माहिती नाही त्यांनी म्हटल्यान की ह्या वेळेसुद्धा माका त्यांनी ठकवल्यान उद्यापासून मी नीट लक्ष देतलय असं जर घडत रावलं तर मी घाट्यात जातलय म्हणून मग त्यांनी त्या दिवशी सुद्धा सगळी भांडी आवरल्यान आणि तो घराकडे गेलो आणि बायकोक म्हणाक लागलो की असं असं प्रकार घडलो म्हणून बायकोनं म्हटल्यान की तुम्ही नीट लक्ष देवा अशी लोक पळ्यान कशी काय जातात म्हणून मग पुढच्या दिवसापासून तो नीट लक्ष देऊन काम करूक लागलो त्याच्यानंतर पुढच्या दिवशी तो नेहमीसारखो गाड्या रिलो सगळी लोकं खाऊक वगैरे येईल त्यांना त्यांनी सगळा कायदा बनवून दिल्यान आणि त्या सगळा देत असताना तो माणसांक म्हणाक लागलो की गेले दोन दिवस कोणतरी माणसं येतात रातची पाणीपुरी खातात आणि पैसे न देताच पळ्यान जातात माझं खूप मोठं घाटो होता असं तो तो काय काय लोकांक का मनाक लागलो तशी लोक म्हणाली असं कोण करता गावातली लोक शक्यतो असे पळ्यान जाऊची नाही कोणतरी बाहेरचंच असतं तुम्ही नीट लक्ष देवा असे कसे पळायला जातात असं काय काय लोक सांगाक लागले मग त्यांनी म्हटलं आहे इस बार मी ध्यान रखूंगा गा असं तो आपलं त्यांका म्हणाक लागलं आणि त्याच दिवशी रात्री जेव्हा तो भांडी घासून जायत होतो तेव्हा एक म्हातारी बाई त्याच्या गाडी येलेली आणि ती पाणीपुरी मागूक लागली एवढ्या वयस्कर एवढ्या रातचा पाणीपुरी मागताना बघून एका पहिल्यांदा वाटला की बाई एवढ्या रातची कशी काही ती पण एवढी म्हातारी पण ते काय विषय माहिती नाही ते का वाटला की कोणतरी असात रात्रीची फिरा केलेली पाणीपुरी खाऊ केली म्हणून त्यांनी आपल्या मतल्यान हा देता असं म्हणून तो आपलं एक एक पाणीपुरी देऊक लागलो पण त्या म्हाताऱ्या बाईचं वय जवळजवळ ऐंशीच्या वरती होता तिका धड एक दात नाही होतो पण तरी देखील ती म्हातारी बाई सपासप पाणीपुरी खाऊक लागली त्या म्हातारे बाईक कशी पाणीपुरी खाताना बघून हे का कळानाय की यो काय प्रकार तसं तो, तो म्हणालो हो दादी आरामसे आरामसे तब्येत बिघडना जाय जादा मत खाव तशी ती म्हातारी म्हणाली तुका काय करू तू पाणीपुरी दे का माका मरणाची भूक लागली आ कधीपासून पाणीपुरी खाऊची होती माका दे तू पटपट हात चालव अशी ती उलटी त्याका तापवूक लागली तसं ह म्हणालो हां हां देतो देतो असं म्हणान तो अजून पाणीपुरी देऊक लागलो बघता बघता या म्हातारेन जवळजवळ तीन चार प्लेट पाणीपुरी खाल्यान आणि ता सगळा बघून ह्यो पाणीपुरीवालो चक्रावूनच गेलो आणि एवढा खाऊनसुद्धा ती म्हणाली अजून दे तोंड काय बघतं तेव्हा मात्र एका काय करूचा सुधरत नाही होता कारण इतकी वयस्कर म्हातारी बाई इतके पाणीपुरी कसे काय खाऊ शकता तेव्हा तो म्हणालो अभी बस करो वरना आपको परेशानी होगी पण ती आजी ऐकाक हा तयार नाही ही एका उलटीच बोलाक लागली देतं की नाही तसं हो घाबराण परत एक पाणीपुरी बनवूक लागलो जसं तो पाणीपुरी बनवून ती बाईच्या हातात देता तवसर ती बाई ह्याच्या डोळ्यात देखतच नाहीशी झाली एवढ्या वयस्कर आजी कसा लगेचच्या लगेच नाहीसा झालेला बघून याच्या हातातली पाणीपुरीच खाली पडली आणि यो सरसराव घामान भिजलो कारण आत्ता तर ती बाई एवढ्या लवकर काही पळाकच शकत नाही होती त्याने आजूबाजूक बघितल्यान तर तिका म्हातारी बाई दिसाक ना पण जेव्हा अडेतडे शोधताना बाजूक त्याचं खाली लक्ष गेलो तेव्हा त्यांनी बघितल्यान की जेवढे जेवढे पुरीय त्यांनी त्या ते म्हाताऱ्या बाईक दिलेले होते ते सगळे पुरीय रस्त्यावर पडलेले आणि ता सगळा दृश्य बघून त्यांनी थंय अंगच काढल्यान तो थंय चांगलच अग्रमूत्र झालो आणि सगळा सामान थंच टाकून तो सरळ घराकडे पळत गेलो घराकडे जाऊन बायको मनाक लागले हो झाला काय असे घाबरान इलास काय पण तू काहीच बोलायच्या मनस्थितीत नाही होतं कारण ते का कळान चुकलेला की ती बाईस आधी नाही होती भुताटकी होती कारण इतक्या दिवसात ती माणसा वायशी हडेतडे नजर गेल्यावर गायब व्हायची पण ही म्हातारी बाई त्याच्या डोळ्यात देखतच नाहीशी झालेली त्यामुळे तो चांगलोच थंय घाबरलो आणि त्याच रात्री त्या मरणाचं ताप भरलं तापान तो पनपणाक लागलो आणि बघता बघता पुढच्या दिवसापासून तिची तब्येत खालवतच चालली आणि तो एकदम वेड्यासारखो करूक लागलो कायो बड़ -बड़ करी हसा किदळा आणि बायकोचा कायच ऐकत नाही होतं त्यानंतर तो, त्या तो गाडीवर येऊकत नाही गाडी त्याची बंद झाली आणि लोकांका सवय असल्यामुळे लोक आपली येऊन येऊन जायत होती पण हा पाणीपुरी आलो का येऊ नये म्हणून हळूहळू गावात चर्चा झाली की एका झाला काय आठवडोभर तर मस्त त्याची गाडी चाला होती मग यो गेलो खय तेव्हा मग हडेतडे चर्चा केल्यानंतर असा कळाला की तेका बरा नाही तो आजारी असा पण तो नुसतं आजारी नाही होतो ते काहीतरी जबरदस्त त्याचा लागला होता कारण तो खोळ्यासारखाच करी बायकोन ते खूप काय काय सांगितल्यान समजवल्यान पण तो ऐकत नाही शेवटी मग बायकोन भियान गावच्या लोकांक सगळं प्रकार सांगितल्यान तसे गावचे काही लोक त्या माणसाक बघूक गेले त्या माणसाची अवस्था बघून सगळ्या जणांचे डोळेच फिरले सगळे चक्रावले तेंका समजला की एका काहीतरी थंचा लागला म्हणून मग ते त्या एका माणसाकडे घेऊन गेले जो माणूस असला सगळा बघायचो त्या माणसाने जेव्हा त्या पाणीपुरीवाल्याक बघितल्यान तेव्हा तो म्हणालो की ह्या माणसाक त्या तिठ्यावरचाच लागलेला असा ह्यो थं आंग काढून पळानिलो आणि थैसूनच त्याच्या पाठसून ह्या सगळा इला मग त्यानंतर तो जो भूत बघणारो माणूस होतो त्यांनी त्याच्यावरसून सगळा ओवाळून काढल्यान सगळा उतरवल्यान आणि तिठ्यावरचा जा काय त्याका लागला होता त्या सगळा त्याच्या अंगावरसून काढल्यान आणि परत नेऊन त्या तिठ्यावर टाकूक सांगितल्यान तसं मग काही लोकांनी त्या सगळा केल्याने आणि त्या तिठ्यावर नेऊन टाकल्याने ते तेव्हा हळद एका वयास बरा वाटाक लागला तो जो भूत बघणारा माणूस होतो तो म्हणालो की बरीच लोक काय काय उतरवून ते तिठ्यावर टाकतात आणि त्यातलाच काहीतरी याच्या पाठी लागलेला त्या त्यांनी काढल्यान आणि परत तिठ्यावर नेऊन सोडूक सांगितल्यान तास आगा केल्यावर ते कायच बरा वाटला मग त्या माणसांना सांगितल्यान की परत तुझी गाडी ते तिथेर लावू नको ती जागा तुझ्या बरोबर नाही दुसरीकडे काहीतरी गाडी लाव थं तुका काय होचं नाही आणि एक देवाचं फोटो त्या गाडये ठेवूक सांगितलंनी जेणेकरून अशी खची भुताटकी तुझ्या जवळ येऊची नाही मग तास आगा झाल्यानंतर एक दोन दिवसांनी त्या पाणीपुरीवाल्यान गाडीची जागा बदलल्यान आणि तो दुसरीकडे पाणीपुरीची गाडी लावक लागलो आणि गाडीत त्यांनी गणपतीची एक मूर्ती ठेवल्यान ता सगळा केल्यापासून त्याच्यासोबत असो कधी परत प्रकार घडाक नाही पण त्या तिठ्यावर ते, ते काही जो काय अनुभव इलो होतो त्या अनुभवान मात्र संपूर्ण गावच हादरून गेला होता कारण त्या शक्यतो तिठ्यावर जास्त कोणचं वावर नसायचो पण अचानकच यांनी ते गाडी टाकल्यामुळे ते काही यो सगळं भयंकर अनुभव इलो पण नशिबान त्या जास्त मग पुढे त्रास झालो नाही लवकरच त्याच्यावरसून त्या ओवाळून वगैरे काढल्यामुळे त्या जा काय होता तर निघान गेला नाहीतर त्याचा काय खरा नाही होता मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं पाणीपुरीवाल्या केलेलो हा एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि अशे भुताचे गोष्टी तुमच्या मित्रमैत्रिणींका भावा बहिणींका आवडत असतील तर गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता